चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। पनोरी लिंगाची वाडी दरम्यान दोन शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न एका अनोळखी टोळीने केल्यामुळे शालेय विद्यार्थी व पालकात घबराट पसरली आहे। मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी झाला। या टोळीत एक पुरुष व दोन महिला असल्याचे सांगितले जात आहे। लिंगाची वाडी येथील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी पनोरी येथे चालत जातात। साहिल पाटील व अविष्कार पाटील हे दोन विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी घरातून विद्यालयाला चालत जात होते। यावेळी पनोरी लिंगाची वाडी दरम्यान असलेल्या निर्जन ठिकाणी एका मॅक्स गाडीतून एक पुरुष व दोन महिला आल्या। त्यांनी या दोघांनाही गाडीत बसण्यासाठी दमदाटी केली, परंतु विद्यार्थ्यांनी गाडीत बसण्यास स्पष्ट नकार दिला। तरी देखील त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न सुरू होता। दरम्यान हा प्रकार रस्त्यावरून येणाऱ्या एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केल्यानंतर अपहरण करणारे तात्काळ पनोरीच्या दिशेने निघून गेले। या घटनेमुळे पनोरी परिसरात घबराट पसरली असून याची माहिती राधनगिरी पोलिसांना देण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे पालक विद्यार्थी यांनी दक्ष रहावे असे आवाहन लिंगाची वाडीचे सरपंच संदीप डवर, पनोरीचे सरपंच तुकाराम परीट यांनी केली आहे। आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर डुंदरे।